हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सप्टेंबर रोजी जे शिफ्ट झाले आहे त्या शिफ्टमध्ये जे उरलेले प्रश्न आहेत म्हणजे जे ॲडिशनल प्रश्न आपल्याकडे आले त्यावर व्हिडिओ बनवला आहे आणि लक्षात घ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या देखील मी याच्या वेडिओमध्ये कवर करणार आहोत तसेच जे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल फ्युचरमध्ये दे ते देखील विद्यार्थी मित्रांनो बनवण्याचा आपणाकडून प्रयत्न आहे तर पहिला प्रश्न आहे एकोणीसशे एकोणीसला खालीलपैकी कोणती व्यक्ती राय होती तर राईट आन्सर आहे चेम्सफोर्ड आणि जे भारताचे गव्हर्नर आहेत गव्हर्नर जनरल त्यावर विद्यार्थी मित्रांनो उद्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा कारण की हे जो व्हायसरा आहेत ता ना त्यावर देखील प्रश्न विचारला जात आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण व्हायसरा आहे त्याचा कार्यकाळ आणि त्यांनी कोणते काम केले हे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्कानंदा आणि भागीरथी या पुढे जाऊन कोणत्या नावाने ओळखले जातात तर राईट आन्सर आहे गंगा या नावाने ओळखले जातात नेक्स्ट स्वामी या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे तर लक्षात असू द्या रणजित देसाई हे विद्यार्थी मित्रांनो स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत आणि आपण जे मटल तयार केला आहेत नवीन रुपयामध्ये त्यामध्ये हे प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केले आहेत नेक्स्ट पोलीस प्रशासन सुधारणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती तर अँड्र्यू फ्रेझर हे राईट आन्सर असणार रा आहे नेक्स्ट भारतामध्ये सर्वात कमी साक्षर असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता तर दादर नगर हवेली राईट आन्सर आहे नेक्स्ट इंडिया डिफायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर राईट आन्सर आहे राजेंद्र प्रसाद नेक्स्ट स्मृती चित्र हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहेत तर राईट अन्सर आहे लक्ष्मीबाई टक नेक्स्ट वाद या शब्दाचा समनार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो काय होईल तर वरील सर्व म्हणजे वाणी गर्जन आणि रव हे वाद या शब्दाचे विद्यार्थी मित्रांनो समनार्थी शब्द आहेत नेक्स्ट खजिना या शब्दाचा समनाथी शब्द कोणता होईल तर वरील सर्व म्हणजेच क्रोध निधी आणि संग्रह हे विद्यार्थी मित्रांनो खजिना या शब्दाचे समनाथी शब्द आहेत त्यानंतर नेक्स्ट जी ट्वेंटी गुरुग्रामच्या बैठकीचे अध्यक्ष कोणते व्यक्ती होते तर लक्षात असू द्या नरेंद्र मोदी हे विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटी गुरुग्राम बैठकीचे अध्यक्ष होते नेक्स्ट राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात तर पंतप्रधान हे राईट अँसर आहे नेक्स्ट कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर यशवंतराव चव्हाण राईट अँसर आहे नेक्स्ट तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अतिमहत्वाची पिढीए पाहिजे असेल तर परचेस करू शकतात नव्याण्णव रुपयामध्ये ज्यामध्ये जे तलाठी परीक्षेत जे, जे इम्पॉर्टंट टॉपिक विचारले जात आहेत त्यावरच विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ कोवर केल्या आहेत त्यासोबत तुम्हाला तलाठी जीके चे प्रश्न पाहिजे असेल ते देखील घेऊ शकतात नव्यानव रुपयामध्ये बेचाळीसशे प्लस प्रश्न आहेत मल्टिपल चॉइस क्वेश्चन व्हिडिओ पॉज करून तुम्ही ज्या अधिकची डिटेल आहे त्या देखील विद्युत मित्रांनो बघून घ्या परचेस करण्यासाठी तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्यानंतर दादाभाई नवरोजी यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे तर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया नेक्स्ट अरवल्ली पर्वत खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात पसरला आहे तर मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान राईट आन्सर रा आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व नेक्स्ट रणंगन ही जी कादंबरी आहे ती कोणत्या व्यक्तीने लिहिली राईट आन्सर रा आहे विश्राम बेडेकर नेक्स्ट ही वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरांमध्ये स्थित आहे राईट आन्सर रा आहे दिल्ली नेक्स्ट दोन हजार बावीसमध्ये भारताचा जगात भ्रष्टाचारात कितवा क्रमांक लागतो तर पंच्याऐंशी वा नेक्स्ट तोंड घसी पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे तर फजिती होणे राईट अँसर आहे नेक्स्ट एम सी एफ सी क्रिकेट क्लबने कोणत्या खेळाडूला अजीवन सदस्यत्व बहाल केले तर मितल्ली राज सुरेश रायना एम एस धोनी म्हणजेच वरील सर्व राईट अँसर आहे नेक्स्ट पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर ऑप्शन क्रमांक ए विश्वास पाटील नेक्स्ट व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी पुरुषोत्तम देशपांडे राईट अँसर आहे नेक्स्ट बुरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर पुरुषोत्तम देशपांडे नेक्स्ट ढोर या शब्दाचा समनाथी शब्द कोणता होईल तर वरील दोन्ही म्हणजे चोपाया आणि मवेशी राईट अँसर आहे नेक्स्ट ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे वीसमध्ये विद्यार्थ्यांनो स्थापना झाली आहे नेक्स्ट स्वर्णसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे राईट अँसर आहे मूलभूत कर्तव्य नेक्स्ट मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव नेक्स्ट पहिली जनगणना अठराशे बहात्तर कोणत्या व्यक्तीच्या काळात झाली होती तर लॉर्ड मेयो राईट अँसर आहे नेक्स्ट बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर रुरकेला ओडिसा राईट अँसर आहे नेक्स्ट गट्स अमिट्स ब्लड बात हे पुस्तक कोणाच्या जीवनावर हो आहे तर ऑप्शन कडी डी अंशुमान गायकवाड नेक्स्ट भारतातील पहिली पशुगणना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे एकोणवीस ते एकोणीसशे वीस राईट अँसर आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कलम बावीस कशाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण नेक्स्ट गुरांना विमा देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे राईट अन्सर आहे पशुधन नेक्स्ट राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती राईट अँसर आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आजचा जर आवडत असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्क्रीनवर बघू तर मराठी व्याकरण क्वेश्चन बँक आहे एकशे कोणतीस रुपयाला डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे ॲप्टिट्यूडची बँक देखील देखील आहेत ती रुपयाला आहे त्यासोबत इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत विद्यार्थी मित्रांनो एकशे कोणतीस रुपयाला तर परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करून द्या आणि लक्षात घ्या ज्या तलाटी अतिमहत्वाच्या आपण पी डी एफ तयार केले आहेत त्या परचेस करा त्यासोबत जी के क्वेश्चन बँक आहे ती देखील परचेस करा फास्टमध्ये रिव्हिजन होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो संपवण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू